पुढे करू शकतो. पण सर्वप्रथम मी न्यू इंडिया परिवार आणि सगळ्या तिथे उपस्थित मान्यवरांचं अभिनंदन आणि त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन करू इच्छितो. त्यांनी हा कार्यक्रम जो रक्तदान शिबिर आहे हा 31वा तुम्ही राबवताय आणि अगदी यशस्वीरित्या राबवताय, ही फार मोठी अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. त्याचबरोबर मी सगळ्यांचा आभार आणि वंदन पण करतो की तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली. मी कार्डिओलॉजिस्ट आहे, तर मी आज हेल्थ बद्दल बोलणार आहे, म्हणजे निरोगी कसं राहावं. मी कार्डिओलॉजिस्ट असल्याने मी हृदयाच्या दृष्टिकोनातून बोलेल, पण त्याचा अर्थ असं नाही की हृदय शरीरापेक्षा वेगळं आहे. जे बोलेल ते आपलं शरीर कसं हेल्दी ठेवायला पाहिजे, कसं निरोगी राहायला पाहिजे याबद्दल बोलेल. आणि हृदय फार महत्वाचा घटक आहे आपल्या शरीराचा, त्या बाबतीत त्याची निगराणी करणं, त्याची काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे. तर आजचा टॉपिक जो आहे हेल्दी हार्ट ॲट 40 अँड बियॉन्ड, तर होल्डिंग द मंत्र ऑफ द इफेक्ट. 40 पर्यंत माणूस असतील जोमाने असतो, तो आपल्या शरीरावर अत्यंत गैरप्रकार करत राहिला तरी शरीर त्याला काही म्हणत नाही, कर बाबा जे करायचं ते कर. 40 नंतर ह्याचे सगळ्याचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागतात. तर 40 नंतर आपल्याला फिट राहायचं असेल, शरीराने आपली साथ द्यायची असेल, तर आपल्याला 40 आधीपासून सुरुवात करायला पाहिजे. आणि 40 हा आकडा का मॅजिकल आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो. गौतम बुद्धांनी म्हटले की एव्हरी ह्युमन बिईंग इज द ऑथर ऑफ हिज ओन डिसीज ऑर हेल्थ, ट्रान्सलेशन आहे. तर निरोगी राहायचं की नाही तर आजारी पडायचं तुमच्या हातात, त्याची गुरुकिल्ली तुमच्या हातात. त्याला कोणीही इतर व्यक्ती, डॉक्टर, तुमची बायको, तुमचा नवरा, तुमची मुलं रिस्पॉन्सिबल नाहीये, तुम्ही स्वतः तुमच्या हेल्थसाठी रिस्पॉन्सिबल आहात. हे बुद्धांनी शेकडो वर्षांपूर्वी म्हणून ठेवलेलं आहे. तर म्हणून याची काळजी घेणं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. तर हार्ट आपल्याला निरोगी ठेवायचं, पहिलं आपण हे जाणून घेऊ की हार्ट म्हणजे नक्की काय. तर हृदय किंवा हार्ट हे बॉलिवूडमध्ये दाखवलेल्या दिल आहे की मानता नाही सारखं नाहीये, हा एक स्नायू आहे. त्या स्नायूचं काम एक पंप सारखं, जसे मी पाण्याची मोटार असते, खालच्या टाकीतून पाणी वर पंप करते, वरच्या टाकीतून ते पूर्ण बिल्डिंगला पाणी पसरत, तसंच हार्ट हा पंप आहे. हा छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला थोडक्यात निघून देईल. हा एक पंप आहे, मोठी एवढा ऑर्गन आहे, हा पंप करत राहतो रक्त आणि ते रक्त सगळ्या शरीराला पोहोचतं. तुम्ही आज रक्तदान करताय, तिथे स्लोगन्स पण असतील की रक्तदान जीवनदान आहे, म्हणजे रक्त हे जीवन आहे. रक्तात प्राणवायू असतो, रक्तात शरीराला पोषकाचे द्रव्य असतात, ग्लुकोज, व्हिटॅमिन्स, हॉर्मोन्स, हे प्रत्येक अवयवाला गरजेचे आहे जिवंत राहण्यासाठी, प्रत्येक पेशीला गरजेचे. तर हे रक्त प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर ते काम आपलं हृदय करते. हा एक पंप आहे ज्याने मोठमोठ्या पाईप मध्ये रक्त पसरतं आणि त्या पाईप मधून रक्त प्रत्येक ऑर्गन पर्यंत पोहोचत. तर तुम्ही विचार करू शकता की हे आपलं हृदयाचा त्या निकामी झालं, यात काही गडबड झाली तर सगळ्या शरीराचा रक्त पुरवठा आहे तो खंडित होईल. म्हणजे तुमचं पंपिंग स्टेशन बिघडलं तर पूर्ण शहराचा पाणी पुरवठा खंडित होईल, सगळीकडे बोंबाबोंब होईल. तसेच रक्त हृदय खराब झालं तर पूर्ण शरीरात बोंबाबोंब होते. तुमचा मेंदू असो की किडनी असो की लिव्हर असो, सगळ्या रक्त पुरवठा हृदयाकडून सुरू, एक मोठा पंप आहे. तर हे हा जो पंप आहे हा अविरत सतत काम करतो. इट इज द मोस्ट हार्ड वर्किंग ऑर्गन. मिनिटाला जवळपास 72 वेळा धडधड करत आणि मिनिटाला 3 ते 5 लिटर रक्त हे हृदय पंप करत असत. हे हृदय 3 ते 5 लिटर ऍट रेस्ट, म्हणजे तुम्ही आता बसलाय तर तुमचं हृदय 3 ते 5 लिटर रक्त पंप करते. तुम्ही जर का पण धावलं सिने चढला तर हे 5 पट जास्त पंप करू शकतं, एवढी कॅपॅसिटी त्याची 25 लिटर मिनिटाला पंप करू शकतो. ऍथलीट जे असतात, प्रोफेशनल ऍथलीट आहे, त्यांच्यामध्ये 7 पट सुद्धा पंप करतात. तर जस मी आधी म्हटलं की हे प्राणवायू आणि न्यूट्रिएंट्स शरीराला पोहोचवत आहे, तर हा पण एक ऑर्गन आहे. त्याला स्वतःला पण ऑक्सिजन लागतो, स्वतःला पण न्यूट्रिएंट्स लागतो, कारण की ते जास्त काम करतो, त्याला ते जास्त प्रमाणात. तर स्वतःला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स सप्लायचं काम पण हृदयच करते. जसं मी आधी म्हटलंय की टू यंग हार्ट एव्हरीथिंग इज परमिटेड, चार्ल्स डिकन्स मी एक लिटरली टर्म मध्ये म्हटलंय, पण मेडिकल लँग्वेज मध्ये पण यंग हार्ट सगळे जेवू शकतात. पण जसं जसं तुमचं हार्ट तुमचं वय वाढतं तसं हे जे मशीन आहे हे पण जुनं होतं. जुन्या गाडीला जर का तुम्ही सर्व्हिसिंग नाही ठेवली तर ती एक दिवशी मोठा खर्च काढू शकता. तसंच आपलं हार्ट पण जर का तुम्ही त्याची सर्व्हिसिंग नाही ठेवली
तर ते एक दिवशी तुमचा मोठा खर्च काढेल. तर तसं न होण्यासाठी तुम्ही त्याला वेल ऑइल ठेवणं लागतं, त्याची रेग्युलर काळजी घेणं गरजेचं. तर ती कशी घ्यायची ते मी सांगतो. पहिले आपण जाणून घेऊ की वयोमानानुसार हृदयामध्ये काय फरक, बरेच फरक पडत असतात. पण एक मेजर पार्ट जो आहे, मेजर पॅन्डेमिक जे हार्ट डिसीज सुरू झाले त्याच्याबद्दल मी थोडी माहिती. हे जे हा जो समजा एक पाईप आहे जो कट करून ठेवलेला आहे, हा पाईप आहे, हा समजा हृदयाला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी. तर ही रक्तवाहिनी हृदयाला रक्त पुरवठा करते आणि तिला हा एक पाईप आहे, जसं पाईप पाणी पुरवठा करतो तसं ही रक्तवाहिनी. तर ह्या पाईप मध्ये 10 वर्ष वयापर्यंत काही त्रास नाही, रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. 10 वर्ष वयानंतर, 10 वर्ष लहान मुलं असते त्याच्यामध्ये थोडा थोडा दसरा जमवायला सुरुवात झाली, जसं वय वाढत तसं प्रत्येकामध्ये छोटे 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 कचरे कचरा हे ब्लॉकेजेस निर्माण व्हायला सुरुवात होते. कुठेतरी जाऊन एका क्रिटिकल पॉइंटला ते एकदम वाढायला लागले. आणि जेव्हा ही रक्तवाहिनी 70% जास्त बंद होते तेव्हा ती ऍडिक्युएटली ब्लड सप्लाय करू शकत, म्हणजे हृदयाला जेवढा ब्लड सप्लाय पाहिजे तेवढा ती करू शकत नाही, जर का 70% ती बारीक झाली तर. अशा वेळेस आपण काय त्रास होईल, त्याला चेस्ट पेन होईल, छाती दुखायला लागतो, दम लागायला लागतो, श्वास लागायला लागतो, आणि काही लोकांमध्ये हार्ट अटॅक पण होऊ शकतो, हार्ट फेलियर होऊ शकतो, आणि अकस्मात मृत्यू म्हणजे त्याला सडन कार्डियक अटॅक म्हणतात असं पण प्रॉब्लेम उद्भवू शकतो. तर हा प्रॉब्लेम किती मोठा आहे, एकाला होतो का दोघांना होतो नाही, हे पॅन्डेमिक आहे म्हणजे हा समाजात सर्वत्र पसरलेला आहे. जवळपास 12 दशलक्ष लोकांना जगभरात हार्ट ह्याच्यामुळे मृत्यू उडावलं, इज नंबर वन किलर. तर भारतात तुम्ही काय बघता की पूर्वी लोकच जगत, भारत स्वतंत्र झाला 1947 साली ऍव्हरेज लाईफ स्पॅन वॉज 35 to 40 इयर्स, म्हणजे लोक त्याच्या पुढे जगतच नव्हतं. तेव्हा लोक निमोनियाने मरायचे, आज मी निमोनिया ओपीडीमध्ये ट्रीट करतो, तो निमोनिया ट्रीट होतो, टीबी ट्रीट होतो, संसर्गजन्य रोग कमी झाले त्यामुळे लोक जास्त जगायला, जास्त जगायला लागले तर एज रिलेटेड डिसीजेस डायबिटीस हार्ट डिसीज हे वाढायला लागले. तर आता इन्फेक्शन डिसीज तरी हिंदुस्थानात अजूनही इन्फेक्शन लोक मरतात नाही असं नाही, पण नाश्ता राहतो, शहरात राहतो, पण गावात कंडिशन खराब आहे, पुअर इकॉनॉमिक सोसायटीमध्ये कंडिशन अजूनही खराब. तर मोस्ट ऑफ द डेथ अजूनही इन्फेक्शन डिसीज नाही होतात, पण आपल्या समाजात नंबर वन किलर इज हार्ट आणि याचं कॅन्सरचे पण जास्त पेशंट यायला लागले. आणि इंडियामध्ये स्पेशली असं झालं की शहरीकरण जास्त झालं आणि आपण इंडियन हार्ट डिसीजला जास्त प्रिडिस्पोज, आपली जी शरीर यष्टी आहे जी जेनेटिक्स आहे ती वेस्टर्न कंट्रीपेक्षा वेगळी आहे आणि आपलं डाएट मेनली कार्बोहायड्रेट बेस्ड आहे. तर ते शेतकऱ्याला कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट चांगलं होतं कारण की त्याला खूप पैशाची लागायची, बेस्ट जॉब करणाऱ्या आता सर दिवसभर ऑफिसमध्ये बसून असतील तर त्यांनी शेतकऱ्यांना डायट केलं तर डेफिनेटली त्यांना ते झेलू शकणार नाही. तर त्यामुळे हे सगळे जे बदल आपल्या एशियन्समध्ये झालेले आहेत ते आपण त्या हार्ट डिसीजला खूप प्रवृत्त करतात. तर आपण हे एजिंग रिवर्स करू शकतो, असं काही फाउंटन ऑफ युथ आहे का की ज्याचं पाणी पिलं आणि माणूस कायम तरुण राहील, असं तर विज्ञान आतापर्यंत नाही पण पुढे जाऊन तेही होऊ शकतं. पण सध्या परिस्थितीत आपण काय करू शकतो, हा जो एजिंगचा इफेक्ट आहे यांनी रिवर्स दिस विथ करंट नॉलेज ऑफ सायन्स, तर त्याचं प्रॅक्टिकल उत्तर नाही. जर का तुम्ही ह्या स्टेजला पोहोचला, ह्या स्टेजला पोहोचला तर ते आपण परत रिवर्स नाही करू शकत, मग त्याला ट्रीटमेंट करावी लागेल, ट्रीटमेंट आहे पण त्याला रिवर्स नाही करू शकत. तर मग याच्यावर दुसरा उपाय काय, लेट मी रिफ्रेज द क्वेश्चन, कॅन वी अरेस्ट ऑर कॅन वी डिले द प्रोग्रेशन ऑफ हार्ट डिसीज, आपण तुमची गती जी आहे हृदयरोगाची ती मंदावू शकतो का, तर हो ती आपण मंदावू शकतो, ठीक अशी ते बघूया. पण त्यासाठी आपण हे पहिले मी समजवतो की सगळ्या लोकांमध्ये हृदयरोगाची लागण होत नाही, म्हणजे तुम्ही 70 वर्षाची किती लोक बघितले असतील, सगळ्यांची एंजियोप्लास्टी घरी बायपास झाली किंवा सगळ्यांच्या घरात हृदयरोगाने कोणाचा मृत्यू झाला असं तर नाही झाले, काही ठराविक लोकांमध्ये हृदयरोग होतोय, काही लोकांमध्ये होतो, तर मग त्या लोकांमध्ये का बरं होतंय त्याचे काही रिस्क फॅक्टर आहे का ते आपण पहिले जाणून घेऊ, म्हणजे आपल्याला त्याच्यावर कार्य करायला जास्त मदत होईल. त्यात दोन प्रकारचे रिस्क फॅक्टर,
पहिला म्हणजे पहिला ग्रुप म्हणजे नॉन मॉडिफाईड ते आपण बदलू शकत नाही त्या रिस्क फॅक्टरचे जे आपण काहीच करू शकत नाही माणसाचं वय वय आपण कमी नाही करू शकत वय वाढणार त्याची फॅमिली युअर बॉर्न विथ द जीन्स ऑफ युअर पॅरेंट्स आई वडिलांचे जेनेटिक संघटना घेऊन जन्माला आले ते तुम्ही बदलू शकत नाही तर तुमच्या घरात जर का हार्ट डिसीज असेल त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत तुमचं वय कमी नाही करू शकत आणि साधारणतः पुरुषांमध्ये हृदयरोगाची लागण लवकर होते 40 नंतर महिलांना 55 वयापर्यंत प्रोटेक्शन असतं 55 वयानंतर त्यांचं पण रिस्क वाढत जाते 65 वयापर्यंत पुरुष आणि महिला दोघांची रिस्क समान पण असं नाही आम्ही यंग फिमेल्स मध्ये पण हार्ट डिसीज बघतो पण एवढ्या प्रमाणात हे झालं नॉन मॉडिफाईड तर मग आता ऍक्च्युली आपल्या हातात काय ते बघूया आपण काय चेंज करू शकतो तर मॉडिफाईड ह्याच्या सगळ्यात मोठा आणि कल्प्रिट म्हणजे ज्या लोकांना डायबिटीस लॉंग टर्म डायबिटीस अनकंट्रोल्ड शुगर शुगर कंट्रोल ज्यांची नाही होत त्यांना हे अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिनीत कचरा जमा होणं याचं प्रोसेस रॅपिडली होतं तर त्यांना 50-55 या दशकात सुद्धा त्यांना हार्ट डिसीज होऊ शकतो डायबिटीसचं भाव म्हणजे हायपरटेन्शन हे दोघं बरोबर येतात त्यांना डायबिटीस असतो सहसा त्यांना हायपरटेन्शन नाही पण सहसा असतो हे दोघं बरोबर येतात तर हायपरटेन्शन जितकं बीपी जास्त तितकं स्ट्रोकची हार्ट डिसीजची रिस्क वाढते त्यानंतर एक तर आपल्या पूर्णपणे हातात असते म्हणजे स्मोकिंग लोक स्मोकिंग का करतो मला कळत नाही कारण की स्मोकिंगचे खूप भयानक साइड इफेक्ट हार्ट डिसीज होऊ शकतो कॅन्सर अल्सर खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात पण हार्ट डिसीज डेफिनेटली होऊ शकते आणि स्मोकर्स मध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त यंग एज मध्ये प्रमाण खूप जास्त स्मोकिंग इज ऍब्सोल्युटली रॉंग हार्टच्या दृष्टीने दुसरं म्हणजे कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल वाढण्यास ही अनुवंशिक असतं जसं मी म्हटलं की आपण एशियन इंडियन जेनेटिक मिल्यू आपला हा डिसलिपिडिया म्हणजे कोलेस्ट्रॉलच्या आजारासाठी खूप प्रवृत्त आहे आपण आपल्या सगळ्यांचं लिपिड प्रोफाईल करून बघितलं तर जे चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतात एचडीएल कोलेस्ट्रॉल ते सगळ्यांमध्ये कमी आहे मोस्ट ऑफ फार कमी लोकांमध्ये 40 जास्त असतं आणि हे जे एलडीएल कोलेस्ट्रॉल जे घातक कोलेस्ट्रॉल आहे त्याचे प्रमाण जास्त हे आपलं जेनेटिक संकट नाही त्याला काही करू शकत नाही आपण पण कोलेस्ट्रॉल कंट्रोल करू शकतो औषध जसं डायबिटीस आपण शुगर औषधाने कंट्रोल करतो आणि बीपी आपण कमी करणारे औषध देऊ शकतो तसं कोलेस्ट्रॉल पण जे खराब कोलेस्ट्रॉल एलडीएल कोलेस्ट्रॉल ते कमी करण्याचे औषध आपल्याकडे आहे आणि पुढचं म्हणजे ओबेसिटी स्थूलपण तर हे बर्गर पिझ्झा आणि सिडेंटरी लाईफस्टाईल डेस्क जॉब वाढतं मिडल क्लास हा या स्थूलपणाला कारणीभूत आहे तर आपण त्याच्यावर डेफिनेटली ऍक्टिव्हली आपण ओबेसिटीसाठी काम करायला पाहिजे वजन आपलं कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे लास्ट म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज तर तुम्ही म्हणाल लॅक ऑफ एक्सरसाइज आणि ओबेसिटी सारखंच आहे नाही तसं नाही एखादा व्यक्ती बारीक असेल आणि तो एक्सरसाइज करत नसेल आणि मी बारीक मला काहीच होत नाही तर नाही साहेब तुम्हाला पण त्रास होतो तर एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं आहे एक्सरसाइज म्हणजे की आपल्या समाजात येते एक संकल्पना असते एक्सरसाइज म्हणजे जिम जिमची गरज नाही आहे तुम्ही रोज चाला जॉगिंग करा स्किपिंग करा सायकलिंग करा या एरोबिक रिपिटेटिव्ह एक्सरसाइज आणि ही खूप जास्त दमेपर्यंत दमछकूपर्यंत करायची गरज नसते दिवसात 40 साधारणतः 5-6 करा म्हणजे जे नॉर्मल तुम्ही चालता पार्कमध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त थोडंसं थांबेपर्यंत पण दम लागेपर्यंत छातीत धडधडूपर्यंत नाही हे 40 सतत चाललं रोज तर तुम्हाला त्याचे खूप बेनिफिट्स मिळतात आणि हे आठवड्यातून 5 करायचे दोन दिवस तुम्ही वेट ट्रेनिंग करू शकता तुम्हाला जिममध्ये करू शकता किंवा घरी प्री वेट ट्रेनिंग असतं आपण सूर्य नमस्कार योगा करतो ते पण खूप बेनिफिशियल आहे हे साधारणतः अमेरिकन हार्ट असोसिएशनचे गाईडलाईन्स आहेत इंडियन गाईडलाईन्स पण साधारणतः अशाच आहेत आणि इंडियन्स मी ऍक्टिव्ह राहणार ऍक्टिव्ह राहणं म्हणजे नुसतं जिममध्ये किंवा पार्कमध्ये फिरणं आहे तर दिवसभरात तुम्हाला जर डेस्क जॉब असेल तर सर तुम्ही दर 8 उभं राहू शकत म्हणून तुम्ही लिफ्ट्सने वापरायला पाहिजे तुम्ही जिने वापरा जितकं शक्य तितकं ऍक्टिव्ह राहा This is active lifestyle and it helps to prevent lot many diseases, heart disease. आणि हा जो पॉइंट मी ठरवलाय हा तुमचा पॉइंट आहे हा जो पॉइंट आहे इथे तुमच्या रक्तवाहिनीत कचरा जमा सुरू व्हायला सुरुवात झाली क्रिटिकल पॉइंट तर त्याच्या आत मी सगळं कंट्रोल केलं म्हणजे हा पॉइंट आहे 40 पॉइंट 40 इज द बेंचमार्क तर तुम्ही स्मोकिंग तुम्हाला सांगितलं स्मोकिंग करू नका तुम्ही ऐकलं ठीक आहे तुम्ही वजन कंट्रोल करा तुम्ही वजन कंट्रोल करताय तुम्ही एक्सरसाइज करायला सांगितलं तुम्ही एक्सरसाइज करू शकता हे तुम्ही स्वतःच करू शकता पण बाकीचं काय डायबिटीस हायपरटेन्शन हे तुम्ही स्वतः नाही डायग्नोज
म्हणून 40 नंतर ऍटलीस्ट वर्षातून एकदा तुम्ही लिव्हर बघायला पाहिजे, बीपी तपासायला पाहिजे, तुमचं कोलेस्ट्रॉल बघायला पाहिजे, ही हार्टच्या गोष्टी. म्हणजे एखाद्याला जर का शुगर वाढली, बीपी वाढलं, त्याला त्रास काही होत नाही. ठीक आहे, जस्ट सिट ऑन इट. किती सारे डायबिटीस असतील तुम्ही तुमच्याच मित्रांमध्ये बघा, त्यांना डायबिटीस असतो, त्यांची शुगर वाढली असते, पण तुम्हाला काही त्रास होत कशा होतो. शुगर अँड डायबिटीस, बीपी आणि डायबिटीस मुळे त्रास माणसाला सहसा काहीच होत नाही. पण पुढे जाऊन जेव्हा त्याचे परिणाम भोगावे लागतात ते खूप घातक. स्ट्रोक, पॅरालिसिस, हार्ट डिसीज आणि किडनी फेलियर सगळे असे घातक, डोळ्यांचा पडदा जाणे, दृष्टी जाणे, हे सगळे घातक आजार डायबिटीस आणि बीपी मिळवतात. आणि याच्यावर सिम्पल सोल्युशन आहे, तुम्ही 40 नंतर दरवर्षी एकदा फक्त शुगर तपासा, कोलेस्ट्रॉल तपासा, बीपी तपासा, बस बाकी काही नाही. आणि या चीप फॅसिलिटीज आहेत सगळ्या, तुम्ही वर्षात एकदा केलं, जर का तुमची शुगर वाढली असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई करा, डॉक्टर भेटा, त्यांची सल्ला घ्या, शुगर कंट्रोल करायला, बीपी कंट्रोल करायला औषध सुरू करा, नियमितपणे घ्या. म्हणजे तुम्हाला जो हार्ट डिसीज होण्याचा जो कालावधी आहे तो जास्त मिळेल. होणार नाही आहे असं नाही, पण त्याचं प्रोग्रेशन पडतो. जे 50 किंवा 60 ह्या दशकात होणार होतं ते 70 किंवा 80 दशकापर्यंत ढकललं जाईल आणि तुमची क्वालिटी ऑफ लाईफ वाढेल. नुसतं इयर्स ऍडेड टू लाईफ ह्याला काही अर्थ नाही. माणूस 80 वर्ष जगला, पण जर का त्याला स्ट्रोक झाला असेल तर काय फायदा. क्वालिटी ऑफ लाईफ इज मोर इम्पॉर्टंट. मेंटेन गुड क्वालिटी ऑफ लाईफ, यू शुड टेक केअर ऑफ युअर हेल्थ. हा माझा सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज आहे. इट इज अ व्हेरी गुड फनी गोट. हेल्थ इज नॉट व्हॅल्यूड टू सिकनेस कम्स. तुम्ही जोपर्यंत आजारी पडतात तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की तुम्ही किती भाग्यशाली आहात. आज सगळे निरोगी आहेत, मला काही होत नाही, मी स्मोकिंग करणार, मला काही होत नाही, मी शुगरचं औषध नाही घेणार. तुम्हाला तुम्ही कृतज्ञ आहात. तुम्हाला जे शरीर मिळालं आहे ज्याचे तुम्ही उपभोग घेत आहे त्याची तुम्ही निगराणी नाही केली तर पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा आजारी पडाल तेव्हा पछतावा लागेल. तर प्लीज याची काळजी घ्या. थोडं टाइम कमी, पण मी काही फ्यू स्लाइड्स आहे त्याच्यावर लवकर जस्ट. तर हे सगळं प्रिव्हेन्शन झालं, पण ऍक्च्युअल हार्ट अटॅक झाला तर आपण काय करायला पाहिजे हे मी थोडं काय सांगतो. तर पहिला पॉईंट आहे प्रिव्हेंट. प्रिव्हेंशन आपण बघितलं काय करायला पाहिजे, पण तरी सुद्धा एखादा झाला हार्ट अटॅक तर त्याला आयडेंटिफाय लवकरात लवकर आयडेंटिफाय करायला पाहिजे. हार्ट अटॅक झाला काय होतं, माणसाला छाती दुखायला लागतं, पाठी दुखायला लागतं, हा येतो, उलटी होते, हात दुखायला लागतो. एक संकल्पना आहे की मला जर का इथे दुखलं तरच हार्टचं पेन, असं नाही आहे. हार्टचं पेन जबड्यापासून वरच्या पोटापर्यंत उजव्या हाताला, डाव्या हाताला शरीर पेन, डाव्या बाजूला जास्त प्रमाणात, पण उजव्या हाताला, उजव्या साईडला, पाठीला, पोटात, वरचं पोट, जबडे, दात, असे खूप सारे पेशंट मी बघितले जे दात दुखतोय म्हणून डेंटिस्टकडे गेले आणि मग डेंटिस्टने आमच्याकडे पाठवलं की बाबा याला एंजायना दिसतोय, तुम्ही इसिजी करा, इसिजी करा, त्याला हार्ट अटॅक त्याची आम्ही एंजिओटॉक्स करतो. तर स्वतःकडे लक्ष द्या. ऍटलीस्ट तुम्ही म्हणजे डॉक्टरला तरी भेटा, मला कळणार नाही कदाचित तुम्हाला हार्ट अटॅक काय होतं, पण ऍसिडिटीची गोळी घेऊन घरी बसून. आणि जर का हार्ट अटॅक डायग्नोज झाला तर त्याच्या पटकन ऍक्शन घेणं गरजेचं. पटकन ऍक्शन म्हणजे काय, पहिल्या आपण हार्ट अटॅक मध्ये होतं काय, तर तुम्हाला दाखवलं की रक्तवाहिनी आहे, रक्त कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक जमा झालाय, रक्त वाहत आहे, पण त्याला आठवण आहे. कधी कधी काय होतं, ही जी कचरा ब्लॉक आहे हा फुटतो, हा फुटल्यावर तिथे रक्ताची गाठ बनते. जेव्हा रक्ताची गाठ बनते तेव्हा ही रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होते आणि रक्त प्रवाह थांबतो. समजा एखाद्या ऑर्गनला रक्त प्रवाह थांबला तर तो मृत होऊन जाईल, पण त्याला थोडा टाइम होतो. ह्या चित्रात दाखवलंय की रक्तवाहिनी बंद झालेली आहे. तर मग हे असं हार्ट अटॅक आल्यावर पुढे काय होऊ शकतं, जर का तुम्ही ट्रीटमेंट नाही घेतली तर व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस. सगळ्यात मेजर आणि महत्वाचं कॉन्सिक्वेन्सेस आहे, हार्ट अटॅक आलेला माणूस 30% लोक हॉस्पिटल पर्यंतही पोहोचत नाही. बऱ्याच जणांना अकस्मात सडन कार्डिअक अरेस्ट होऊ शकतं किंवा वाटेतच त्यांचा जीव जाऊ शकतो, पण जे वाचतात त्यातून जे 70% उरतात त्यांनी जर का ट्रीटमेंट नाही घेतली तर त्यांना हार्ट फेलियर, दम लागणे, क्वालिटी ऑफ लाईफ एकदम खराब. ते तुम्ही 4 पाऊल चालू शकता, बाथरूमला गेला तरी दम लागतो, रिड्यूस क्वालिटी ऑफ लाईफ. आणि त्याचं सर्व्हायवलही कमी होतं. जो माणूस 60-70-80 वर्ष जगू शकत असेल तो तेवढं नाही जगू शकत, ती क्वालिटी ऑफ लाईफ घेऊन करणार तरी काय. तर हे कॉन्सिक्वेन्सेस आपण अल्टर करू शकतो. नशीब खराब झाला, हार्ट अटॅक झाला, तर आपण पुढचे कॉन्सिक्वेन्सेस अल्टर करू शकतो. ते कसे, अर्ली रिपोर्ट आहे, अर्ली रिपोर्ट पिरियड थेरपी. तर ही अर्ली रिपोर्ट थेरपी म्हणजे काय, आम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे रक्तवाहिनी जी बंद आहे ती लवकरात लवकर उघडली पाहिजे.
या हृदयाचा रक्त पुरवठा लवकरात लवकर सुरळीत झाला पाहिजे. तर ते जेवढं सॅल्वेटेबल हृदय जेवढा स्नायू आपण वाचू शकतो तेवढं वाचू शकतो. आणि हे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते आपण डेफिनेटली ऑल्टर करू शकतो. हार्ट फेल्युअर सगळे 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 प्रॉब्लेम आपण डेफिनेटली ऑल्टर करू शकतो. तो माणूस पूर्वता पूर्वी सारखा होत नाही पण तो त्याचे गुड क्वालिटी ऑफ लाईफ. तर प्रायमरी एंजियोप्लास्टी म्हणजे काय? तुम्हाला छातीत दुखायला लागलं, एखाद्या एक्स वाय झेड माणसाला छातीत दुखायला लागलं, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडे गेला, लगेच डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने ईसीजी काढला, ईसीजी मध्ये हार्ट अटॅक आहे, तो कार्डिओलॉजिस्टकडे गेला, लगेच कॅथ लॅब मध्ये पोहोचला, कॅथ लॅब मध्ये लगेच ती आर्टरी उघडली गेली आणि रक्त पुरवठा सुरळीत झाला, त्याला प्रायमरी एंजियोप्लास्टी. तर नाशिक मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे पण पेरिफेरी मध्ये कदाचित उपलब्ध नसेल. नाशिक मध्ये पण सगळ्या नाशिक मध्ये एवढे कॅथ लॅब आणि एवढे कार्डिओलॉजिस्ट तरी पण नाशिक मध्ये प्रायमरी एंजियोप्लास्टीचा प्रोग्राम एवढा पिकअप नाही झाला. त्याला खूप कारण आहे. कारण नंबर वन, डॉक्टर आम्हाला उठण्यासाठी अँजिओप्लास्टी करतात, हे सगळ्यात मोठं कारण. तुम्ही मला काही फिलच नाही, माझ्या ऍसिडिटी झाली, मला कसली अँजिओप्लास्टी करतात, हे कारण नंबर. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे रिसोर्स, त्याला पैसे लागतात आणि इन्शुरन्स बऱ्याच लोकांकडे नसतो. इन्शुरन्स असूनही लोकांना माहीत नसते की त्याचं काय करायचं, त्याचं कॅशलेस होतं की नाही, मग डिपॉझिट भरायचं की नाही, मग नातेवाईकाला विचारायला विचारणार, तुमचे तर छान नातेवाईक आहे, तो म्हणतो नाही नाही इथे जाऊ नका तिकडे, त्यात खूप वेळ वाया. आणि जेव्हा हार्ट अटॅक असतो तेव्हा आपण ते वेळ तेव्हा ते लगेच ती रक्तवाहिनी उघडणं सगळ्यात महत्वाचं असतं. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, जर का प्रायमरी एंजियोप्लास्टी सुविधा नाही तर दुसरा ऑप्शन काय आपल्याकडे, त्याला म्हणतात थ्रॉम्बोलिस. स्ट्रेप्टोकॉकस नावाचं एक इंजेक्शन तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, ते रक्त पातळ करण्याचं इंजेक्शन आहे. ते दिलं की रक्तवाहिनी तर जो रक्ताची गाठ आहे ती विरघळते उघडते. आणि मग जर का 70% जास्त ब्लॉक तरी रेसिडुअल असेल, ते 24 तासाने एंजिओग्राफी करून मग तुम्ही डिसिजन घेऊ शकता एंजिओप्लास्टी करायची. प्रायमरी एंजियोप्लास्टी सुविधा असेल तर प्लीज कोणी तुमच्या परिचयातलं कोणी तुम्हाला फोन केला कधी की असं झालं तर त्याला प्लीज सांगा गोवा प्रायमरी एंजियोप्लास्टी, दॅट इज द बेस्ट थिंग. पण नाही तर थ्रॉम्बोलिसिस करा. सेप्टोकायनेस पेक्षाही चांगले चांगले इंजेक्शन आपल्याकडे आले, साईड इफेक्ट असतात पण हे इंजेक्शन सगळ्यांमध्ये न सुगरू शकत नाही, 80% लोकांमध्ये न सुगरू शकते, आपली रक्तवाहिनी उघडू शकते आणि त्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन थोडेसे जास्त असतो. मी तुम्हाला केस दाखवतो. हा एक 45 वर्षाचा गृहस्थ आहे, हा पायलट होता आणि त्याला सर्व प्रकारच्या व्याधी होत्या. त्याला बीपी होतं, तो स्मोक करायचा, अल्कोहोल घ्यायचा. तो त्याची फ्लाईट मुंबईत लँड झाल्यावर हॉटेलवर गेला आणि हॉटेलवर जेवण केल्यावर त्याला जळजळ होईल लागली छाती. पण तो पायलट होता, तो एज्युकेटेड होता, तो लगेच त्याने कॉन्टॅक्ट केला त्याच्या ऑफिसला, डॉक्टर अरेंज झाला, त्यांनी ईसीजी केला, ईसीजी मध्ये त्यांनी दाखवलं की हार्ट अटॅक आलेला आहे. त्यांनी लगेच आमच्याकडे पाठवलं, त्याचा अँजिओग्राफी केली की उजव्या बाजूची नसेल, मी दाखवतो उजव्या बाजूची नसेल, काय बाजू त्याचं थोडा ब्लॉकेज होते जास्त होते, त्याला हार्ट अटॅक आला होता ही ना नसते. आता इथे तुम्ही बघितलं तर ही नस इथे बंद झालेली, आम्ही त्याला सांगितलं आणि त्याच्याकडे काय पैशाचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे तू तयार झाला. त्यांनी अँजिओप्लास्टी करायला कन्सेंट दिला, आम्ही अँजिओप्लास्टी केली. मध्ये त्याचे हृदयाचे ठोके बंद पडून गेले, हृदयाचे ठोके बंद पडले तर हे टेम्पररी पेसिंग वायर असते, ते एक्सटर्नल इलेक्ट्रिकल पल्सेशन देऊन तुमचे हृदयाचे ठोके वाढवतो. तर ठीक आहे, आमची कोरोनरी वायर ही वाढ केल्यानंतर बघायची, थोडा फ्लो एस्टॅब्लिश झाला, तो एवढी मोठी नसेल, ते बंद झाले पूर्ण तिथपर्यंत वाढ. त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही स्टेंट टाकतो, हा स्टेंट स्टेंट बोलायला त्याचं बलून काढल्यानंतर तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो. ही एवढी मोठी रक्तवाहिनी, ती उघडल्यामुळे त्याचा जीव वाढतो आणि आज तो फॉलोअप मध्ये आहे, तो अगदी व्यवस्थित आहे. त्याला स्मॉल पेन आम्ही टॅबलेट देतोय, मेडिकेशन देतोय, त्याच्यावर तो अगदी व्यवस्थित. नंतर त्याचं एक टेम्पररी वायर पण काढून त्याचं रिदम पण हार्टचे पल्सेशन पण व्यवस्थित झाले तर ती वायर पण मला 2 फोटो दाखवतो फरक किती पडेल. आणि ते 90% ब्लॉक 100% बस बंद होते, आपण अँजिओप्लास्टी केल्यानंतर. तर दिस इज द डिफरन्स अँजिओप्लास्टी केली हार्ट अटॅक, इट स्टँड बिटवीन लाईफ अँड डेथ. जर का मी प्रायमरी अँजिओप्लास्टी केली जीव वाचू शकतो, हार्ट अटॅक सगळे. आजच्या या माझ्या टॉकचा टेक होम मेसेज एवढाच आहे, हार्ट डिसीज प्रिव्हेंट करा, प्रिव्हेंट करण्यासाठी स्मोकिंग करू नका, शुगर बीपी कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवा आणि ऍक्टिव्ह लाईफस्टाईल करा. तरी समजा तुम्हाला हार्ट अटॅक झाला
त्याचे सिम्पटम लवकरात लवकर जाणून घ्या. डॉक्टरकडे जा, ECG काढा, जी रक्तवाहिनी बंद पडली ती लवकरात लवकर उघडा. लवकरात लवकर म्हणजे दोन तास, सहा तास झाले तर नुकसान जास्त आहे, बारा तास झाले तर खूप जास्त. दोन तासात जर का उघडली तर त्याचा बेनिफिट सगळ्यात जास्त. आणि हे लास्ट नाईट दलाई लामाचं कोट आहे, हॅपीनेस इज द हायेस्ट फॉर्म ऑफ हेल्थ. तुम्ही जर का आजारी असाल, निरोगी नसाल तर तुम्ही आनंदी राहू शकता. आजची निरोगी राहण्यासाठी एक फार वाईटल ऑर्गन आहे, तुमची हार्टची काळजी घ्या आणि आनंदी राहा. तुम्हाला हे सांगितलं की 40 नंतर जे स्क्रीनिंग करायला पाहिजे तसा एक प्रोग्राम माझ्या क्लिनिकला राबवतोय. त्या लॅबचे टायप करून स्वस्तात 1000 रुपयात ज्या मिनिमम स्क्रीनिंग टेस्ट आहे, डायबिटीस कोलेस्ट्रॉल हे करणं माझ्या क्लिनिकमध्ये मी इसिली करतो आणि मी बी तुमचं तपासून मी मिनिमम पॅकेज केलं त्यांनीकडे इंटरेस्ट डिस्काउंट आहे. माझा टॉक संपवतो, पण तुम्हाला ज्या शंका असतील, काही तुम्हाला डाऊट असतील तर प्लीज विचारा, आय एम रेडी टू हेल्प यू. तुम्हाला काही विचारा का? काळजी घेण्यासाठी जे पॅरामीटर्स ते मी तुम्हाला सांगितले, ते नॉन मॉडिफाईड पॅरामीटर्स आहे. एज आणि जेंडर, पुरुष पुरुष असते हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. जेंडर, एज आणि फॅमिली हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्री मध्ये भले त्यांच्या पूर्वजांमध्ये हात नसेल पण ती प्रिड्यूस करू शकतो. आणि आजकाल आपण ट्रॅफिक सिडेंट लाईन वगैरे आपण प्रॉब्लेम करतो. प्रदूषण एक प्रॉब्लेम आहे, पोल्युशन हा एक प्रॉब्लेम ज्याच्यावर आपण कंट्रोल करू. आणि स्ट्रेस, स्ट्रेस बद्दल मी बोललो नाही पण स्ट्रेस इज डेफिनेटिव्ह. स्ट्रेस मुळे सुद्धा इन्फ्लेमेशन होतं आणि या इन्फ्लेशन मुळे हे हार्ट अटॅक वगैरेचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आपण हे रिव्हर्स नाही करू शकतो. हाच मला मुद्दा होता की आपण रिव्हर्स नाही करू शकतो, आपण देव नाही आहे, आपण रिव्हर्स नाही करू शकत, पण आपण ह्याची प्रोग्रेशन गती म्हणतो. याच्यावर मी तुम्हाला एक अजून एक उदाहरण देतो. माझे स्वतःचे गुरु जे कार्डिओलॉजिस्ट आहेत, वयाच्या 47 वर्ष, त्यांना फॅमिली असते, त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती त्यांची बायपास होणार आहे, पण त्यांना एवढंच काळायचं होतं की त्यांनी ते बायपास होण्याच्या आधी मरू नये, ते स्वतः काढलं. तर 47 वर्ष पर्यंत तो माणूस स्वतःची काळजी घेतो. तो तुमच्या भाजीपाला मार्केटमध्ये पण खात नाही, स्वतःचं शेत आहे त्यात उगवतो आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करून ते खातो, म्हणजे जेणेकरून केमिकल द्यायला नको. तो मॅरेथॉन रनर, हेज कम्प्लिटेड 3 मॅरेथॉन, शिकागो मॅरेथॉन, मुंबई मॅरेथॉन आणि अजून एक मॅरेथॉन, एक कम्प्लीट 42 किलोमीटर मॅरेथॉन पडलेले. ते त्यांना एक प्रेस्टिजियस मॅरेथॉन आहे US मध्ये, त्यासाठी कोणालाही देत नाही आमंत्रण, त्याचं आमंत्रण मिळालं, त्याचं त्यांचं प्रिपरेशन चाललं होतं. ते राहत राहायला साऊथ मुंबईमध्ये, तिकडून ते बोरिवलीला पळायला जायचं, बोरिवली नॅशनल पार्क. 14 किलोमीटर पळल्यानंतर त्या माणसाला जाणवलं काही तिकड, 14 किलोमीटर त्यासाठी नॉर्मल होतं, 14 किलोमीटर पळल्यानंतर त्याला जाणवलं काही नॉर्मल आहे. आले क्लिनिकमध्ये माझ्याचे बोलले आणि आपण पहिले आपल्या सगळ्या प्रोसिजर करतो, माझे अँजिओग्राफी सगळं झाल्यावर त्यांची अँजिओग्राफी केली, खूप क्रिटिकल आजार होता, खूप त्याची बायपास. तर आपण देव नाही, आपण सगळं रिव्हर्स नाही करू शकतो, पण आपण काळजी करू शकतो. त्यांच्यामध्ये कंट्रोल करता येते सिम्पटम्स, ते कंट्रोल करू शकतो. ज्यांच्यामध्ये असं आहे की आता नाही तर त्याला ट्रीटमेंट देऊ आणि लाईफ प्रोलॉंग करू शकतो. तर अलर्ट राहणं हे सगळं गरजेचं. 40 नंतर तुमच्यात बदलाव होणार धन्यवाद. बघून त्याला खूप बरं वाटलं. काशीकर आणि सावकार त्यानंतर आम्ही शाखाधिकारी आणि वानखेडे मॅडम आलेले आहेत, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण काही संपवतो आहे. चहा पाण्याची व्यवस्थित करतो.
Thank you.